हॅलो, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मागच्या क्लासिकामध्ये प्रशासन, प्रशासनाची मूलतत्वे ह्या गोष्टी बघितलं होतं आणि ह्या क्लासिकामध्ये पुन्हा प्रशासन आणि व्यवस्थापन यातील फरक बघणार आहोत. बघा, प्रशासन आणि ह्या दोन्ही फरक आपण मागच्या क्लासिकामध्ये पूर्ण सविस्तर बघितलं होतो, तो तुम्हाला बघून घ्यायचा आहे. बघा, ह्या ठिकाणी प्रशासन आणि व्यवस्थापन दिलं आहे. सर्वात अगोदर बघूया व्याख्या. व्यवसायाची ध्येय धोरणे ठरवणे, अर्थपुरवठा, उत्पादन आणि वितरण यात समन्वय घालणे आणि नियंत्रण ठेवणे म्हणजे प्रशासन होय. आलं? म्हणजे ह्या ठिकाणी प्रशासन जो व्यक्ती आहे, प्रशासन करणारा व्यक्ती आहे, ध्येय धोरणे ठरवणे, अर्थपुरवठा, उत्पादन आणि वितरण यात समन्वय साधण्याचे काम करतो. म्हणजे एखादा प्रोजेक्टकरिता किती पैसे लागतील किंवा किती अर्थपुरवठा लागेल, किती उत्पादन करायचं आहे, किती वितरण करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी प्रशासन ठरवत असतो. पण व्यवस्थापनामध्ये व्यवसायाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण इत्यादी करणारी प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. म्हणजे हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी करायला लागतात, समन्वय साधायला लागतात सर्व गोष्टींना. आलं? नंबर नेक्स्ट आहे, नंबर दोन आहे दर्जा. प्रशासन हे व्यवसायाच्या मालक वर्गाचे कार्य आहे. म्हणजे प्रशासन हे व्यवसायाच्या मालक वर्गाचे कार्य आहे. म्हणजे जो प्रशासन करणारा व्यक्ती आहे हा काय असतो? एक मालकच असतो, म्हणजे व्यवसायाचा मालक असतो. म्हणजे व्यवसायाचा मालक म्हटला तर प्रशासन. आलं? म्हणजे ज्या ठिकाणी जो सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी हँडल करण्याच्या टॉप लेवलची बॉडी म्हणजे काय? प्रशासन आहे. तर ह्या ठिकाणी दिलं नाही. व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापन करणारे अधिकारी व्यवसायाचे नोकर असतात. बघा, प्रशासन काय असतो? मालक असतो. पण व्यवसायामध्ये जो व्यवस्थापन करणारा व्यक्ती असतो तो काय असतो? नोकर असतो. म्हणजे प्रशासनाच्या हाताखालती काय असतो? व्यवस्थापक असतो. कार्य प्रशासनाचे कार्य ध्येय धोरण आणि उद्दिष्ट ठरवणे व व्यवसायावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनाचे कार्य आहे. ध्येय धोरण ठरवणे आणि उद्दिष्ट ठरवणे हे व्यवसायावर नियंत्रण ठेवणे हे प्रशासनाचे काम असते. पण व्यवस्थापनामध्ये व्यवसायाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी संघटन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण करणे ही व्यवस्थापकाची कार्य आहेत. पुढे आहे नंबर चार, कार्याचे स्वरूप. प्रशासनाचे कार्य हे धोरणात्मक आणि निर्धारात्मक आहे. धोरणात्मक ह्या ठिकाणी प्रशासनाचे काम कोण असते? धोरण ठरवणे आणि निर्धारणात्मक आहेत. तर पुढे आहे व्यवस्थापनाचे कार्य हे निर्देशात्मक. म्हणजे एक निर्देश दिल्यानंतर, एखादा आदेश दिल्यानंतर, प्रशासनाने आदेश दिला असेल त्यानुसार कार्य करणे स्वरूपाचे कार्य आहे. तर स्थान आहे प्लेसमेंट. बघा, प्रशासन हे व्यवसायातील सर्वोच्च अधिसत्ता आहे. नंबर पुढे आहे व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाचे कार्य हे प्रशासनाला दुय्यम व्यवस्थापन प्रशासनाच्या आज्ञेप्रमाणे कार्य करावे लागते. ओके, म्हणजे प्रशासनाने ज्या पद्धतीने काम सांगितलं असेल त्या पद्धतीनं व्यवस्थापकाला काम करावे लागतो. ओके, पुढे वळूया घटक. तर घटक म्हणजे काय? कंपनी अध्यक्ष, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक इत्यादी महत्त्वाच्या घटकांचा समावेश प्रशासनात होत असतो. आलं? म्हणजे कंपनीचा अध्यक्ष असतो प्रशासनामध्ये, संचालक असतो, कार्यकारी संचालक असतो, इत्यादी घटकांचा समावेश प्रशासनामध्ये होत असतो. म्हणजे प्रशासनामध्ये हे सर्वच्या सर्व गोष्टी प्रशासनामध्ये येत असतात. ह्या सर्व गोष्टी प्रशासनामध्ये येत असतात. कोणकोणत्या? नंबर आहे कंपनीचा अध्यक्ष, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक इत्यादी महत्त्वाच्या घटकांचा समावेश ह्या ठिकाणी होत असतो. पुढे आहे व्यवस्थापक. प्रमुख व्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक इत्यादी अधिकाऱ्यांचा समावेश व्यवस्थापनात होते. पुढे आहे नंबर सात, स्थानासाठी पुरवठा. म्हणजे प्रशासनाला आपल्या स्थानासाठी शिक्षण किंवा प्रशासनाची कोणतेही पूर्ण अट नसते, कारण कंपनीचे भाग खरेदी केल्याने त्यांचा समावेश प्रशासनात होतो. ह्या ठिकाणी व्यवस्थापनात दिलं आहे, व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांना त्या विशिष्ट शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव इत्यादी पूर्व अटीची पूर्तता करावी लागते. कुठं? व्यवस्थापनामध्ये. पुढे आहे नंबर आठ, कुशलता. प्रशासन आपल्या कार्यात तज्ज्ञ आणि कुशल असलेले पाहिजे असे नाही.
बघा, प्रशासन हा तज्ज्ञ आणि कुशल असणे आवश्यक आहे का? नाही. का? की प्रशासनाला काम करावं लागत नाही, फक्त प्रशासनाला एक निश्चित एक टार्गेट, एक प्लॅनिंग करून ठेवावं लागतं, पण सर्वच्या सर्व काम हे व्यवस्थापनाच्या माध्यमातून करायला लागतो. म्हणून प्रशासनाला कुशल तज्ज्ञ असण्याची आवश्यकता नाही, पण व्यवस्थापकाला कुशल तज्ज्ञ असणे आवश्यक असले पाहिजे. आलं? नंबर नेक्स्ट आहे मोबदला. तर मोबदला म्हणजे काय? जो प्रशासनाला जो मोबदला भेटतो कशाच्या स्वरूपात भेटतो आणि व्यवस्थापनाला स्वरूप भेटत आहे तो कशाच्या स्वरूपात भेटत आहे. म्हणजे व्यवस्थापनाला सॅलरीच्या स्वरूपात भेटू शकतो आणि प्रशासनाला नफ्याच्या स्वरूपात भेटू शकतो, भेटतो. आला? नंबर 10 आहे भूमिका. व्यवसाय कार्याला दिसऱ्या दिनाची भूमिका प्रशासनाला पार पाडावी लागते. व्यवसाय कार्याला दिसऱ्या दिनाची भूमिका प्रशासनाला पार पाडावी लागते. व्यवसाय कार्याला दिसऱ्या दिनाची भूमिका प्रशासनाला पार पाडावी लागते. पुढे आहे ह्या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये प्रशासनाने निश्चित केलेल्या दिशेप्रमाणे व्यवसायाची कार्ये पार पाडण्याची भूमिका व्यवस्थापकाला पार पाडावी लागते. आलं? पुढे आहे नंबर 11 विकास. प्रशासनाचे कार्य मर्यादित असल्याने त्याचा फायदा विकास होऊ शकतो. सॉरी, विकास होऊ शकला नाही, एक मिनिट, मिस्टेक केलो का? प्रशासनाचे कार्य मर्यादित असल्याने त्याचा फायदा विकास होऊ शकला नाही. सॉरी, एक मिनिट, गलती. सॉरी, फारसा विकास होऊ शकला नाही. आलं? प्रशासनाचे कार्य मर्यादित असल्याने त्याचा फारसा विकास होऊ शकला नाही, पण व्यवस्थापनाचे कार्य व्यापक असल्याने त्याचा सतत विकास होऊ शकत नाही. सॉरी, ब्राईटनेस कमी असल्यामुळे ह्या ठिकाणी जो अक्षर जे आहेत ते बरोबर दिसत नाही, त्यामुळे थोडा मिस्टेक होत आहेत. ओके, चला पुढे बघूया. भूमिका, विकास झालं, मान्यता. नंबर नेक्स्ट आहे मान्यता, अझम्पशन. आलं? प्रशासनाला एक महासत्ता किंवा शक्ती म्हणून मान्यता आहे. आलं? म्हणजे प्रशासन काय आहे? एक महासत्ता आहे. म्हणजे व्यवस्थापकाच्या वरची बॉडी असल्यामुळे त्याला महासत्ता म्हटलं जातं. म्हणजे त्याच्या हातामध्ये काय आहे? असं सत्ता आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणाला व्यवस्थापक ठेवणे, कोणाला कर्मचारी पदावर ठेवणे, कोणावर पिऊन पदावर ठेवणे, हे त्याच्या हातामध्ये आहे. व्यवस्थापनाला एक स्वतंत्र शास्त्र म्हणून मान्यता मिळाली आहे. ओके, ह्यानंतरचा टॉपिक आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघणार आहोत. ह्या ठिकाणी हा लेसन, ह्या ठिकाणी हा चॅप्टर ह्या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या चॅप्टरचे नाव आहेत व्यवस्थापकीय विकास. आलं? ते आपण पुढच्या तासिकमध्ये बघणार आहोत. ओके, धन्यवाद.